वीस ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं संयुक्तपणे बार्शी शहर परिसरातील हॉटेल सांज आणि हॉटेल राजमुद्रा येथे छापा टाकला असता दोन्ही हॉटेलचे चालक यांच्यासह त्यांच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू पिण्याकरता बसलेल्या सहा मद्यपिना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्न्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपींना ताब्यात घेऊन बावीसशे अठ्ठावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एका दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करून सर्व आरोपींना न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयानं तात्काळ निकाल देत दोन हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि सहा मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाच हजारप्रमाणे असा एकूण ऐंशी हजार रुपयाचा दंड ठोठावला सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली